नमस्कार मंडळी, पुण्याहून मी कमलेश रामचंद्र मराठे, ज्येष्ठ गटातून स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वतंत्रता देवीचे उपासक हा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे। आज या स्पर्धेत भाग घेण्याचा आनंद तर आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने वीर सावरकरांना आदरांजली वाहण्याची एक संधी मला मिळते याचं मला खूप समाधान आहे। तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे। हे स्वतंत्रतेचे स्तोत्र रचणाऱ्या प्रतिभाशाली सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ स्वतंत्रता देवीचे उपासक म्हणूनच व्यतीत केले, या त्यांच्या उपासनेचे मुख्यत्वे करून दोन कालखंड पडतात। पहिल्या भागात अत्यंत जहाल आणि क्रांतिकारी सावरकर, तर दुसऱ्या भागामध्ये अंदमानातल्या कारावासानंतर समाजक्रांतिकारक आणि हिंदू धर्म आधुनिक रूपात मांडणारे मुत्सद्दी सावरकर अशा रूपामध्ये ते समाजासमोर आलेले दिसतात। आक्रमक क्रांतिकारी सावरकरांची सुरुवात त्यांच्या लहानपणी, म्हणजे चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त जेव्हा त्यांना समजले त्यावेळी झाली, आणि त्याच वेळी पहाटेच्या सुमाराला अवघ्या 15 वर्षाच्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवतीच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली, आणि ती अत्यंत विलक्षण पद्धतीने खरी करून दाखवली। पुढे कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी क्रांतिकारकांची संघटना निर्माण केली आणि राष्ट्रभक्त समूह हे गुप्त मंडळ स्थापन केले। पण प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी या हेतूने त्यांनी जानेवारी 1919 मध्ये मित्र मेळ्याची स्थापना केली आणि पुढे 1904 मध्ये त्याचे रूपांतर अभिनव भारत या संस्थेमध्ये झाले। 1906 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले। तेथे त्यांनी आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी फ्री इंडिया सोसायटी या संस्थेची स्थापना केली। तसेच इंग्रजांच्या विरुद्ध भारतात 1857 साली झालेल्या उठावाचा इतिहास, 1857 चे स्वातंत्र्य समर या नावाने त्यांनी लिहिला आणि भारतातल्या क्रांतिकारकांना बजावून सांगितलं की भारत मातेच्या मस्तकावर विजयाचा दैदिप्यमान मुकुट जेव्हा चढेल तेव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल। सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय असणारी सागरा प्राण तळमळला ही सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती सुद्धा त्यांना एका तीव्र भाववेगाच्या प्रसंगी सुचली। लंडन मध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांती पर्व सुरू झाले। पुस्तकात घालून ब्राउनिंग जातीची पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली आणि त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेर यांनी केला। ब्रिटिश सरकारला याचा सुगाव लागताच त्यांनी सावरकरांना तत्काळ अटक केली। 1910 मध्ये सावरकरांना पकडून मोरिया या बोटीतून स्वदेशी आणण्यात येत असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात पोलिसांचा पहारा चुकवून पोर्ट होल मधून समुद्रात उडी मारली आणि ही त्यांची उडी त्रिखंडात गाजली। पोहत 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 त्यांनी फ्रान्सचा किनारा गाठला, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना सावरकरांचे म्हणणे कळले नाही। ब्रिटिश सरकारने त्यांना पुन्हा अटक करून भारतात आणले, त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजे 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली। त्यावेळचे त्यांचे उद्गार आहेत, अरे 50 वर्ष तुमचं राज्य टिकलं पाहिजे ना, काय हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि काय हे धाडस। त्यांनीच रचलेल्या उर्दू गझलेच्या भाषेमध्ये मुहिब्बाने वतन होंगे बेवतान पहिले, मुहिब्बाने वतन होंगे बेवतान पहले, फलेगा हिंद पीछे भरेगा अंदमान पहले। ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले आणि त्यांचा तेजोभंग करण्यासाठी घाण्याला झुंपणे, काथ्या वळणे, बेडीत टांगणे, कोलू फिरवणे यासारखी अतिशय छळाची कामे त्यांना करायला लावली। या मरणप्राय यातना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर मात्र एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य। अशा ही परिस्थितीत सावरकरांनी मित्र हो कमला हे दीर्घ काव्य बाभळीच्या काट्याने तुरुंगाच्या भिंतीवर लिहिले आणि ते मुखोद्गत केले। उठती थी कलम तो बस इन्किलाब ही लिखती थी, उठती थी कलम तो बस इन्किलाब ही लिखती थी, कागजों पर नहीं बल्कि जेल की दीवारों पर जज्बात लिखती थी। ऐकताना अंगावर अक्षरशः सरसरून काटे येतात। पण त्याच वेळी अंदमानच्या काळकोठडीत असताना सावरकरांना ब्रिटिशांची बदललेली नीती अस्वस्थ करू लागली आणि मग सावरकरांनी अत्यंत मुत्सदीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधनं जाणीवपूर्वक मान्य केली आणि शेवटी 1924 साली ब्रिटिशांनी त्यांची अंदमानातून सुटका केली। त्यानंतर जीवनाच्या या दुसऱ्या कालखंडात, म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या उपासनेत,
सावरकर सुमारे 13 वर्षे रत्नागिरीमध्ये स्थानपद्धतीत होते. 1937 साली पूर्ण मुक्तता झाल्यानंतर त्यांनी झंझावती सभा, हिंदूंची सैन्य भरती, भागलपूरचा सत्याग्रह अशा अनेक मार्गाने बुद्धिवाद विज्ञान निष्ठा याची कास धरून स्वातंत्र्य देवतेची उपासना केली. अर्थात सावरकर सनदशीर मार्गाने आपल्या चळवळी चालवत होते, तरी देखील सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता. इंग्रजांच्या विरुद्ध अखेरची लढाई जर सशस्त्र लढाईची वेळ आली तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण आवश्यक आहे ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळंच त्यांनी समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास पायाभूत होणाऱ्या सर्व युद्ध कार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे अशी भूमिका घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना तर सावरकर म्हणाले सुद्धा, लेखण्यामुळे बंदुका हातात घ्या श्रोते हो, शस्त्रांचा विषयच निघाला आहे म्हणून सांगितल्या वाचून राहत नाही की आज सावरकरांच्या सारख्या स्वातंत्र्य देवतेच्या अनेक उपासकांनी स्वतंत्रता देवीचे रूपांतर राष्ट्रदेवता आणि समाज देवतेमध्ये करून आपल्या वंजळीत अलगट टाकले. आता आजच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये जर त्याचे निरोगी समाजात रूपांतर करायचे असेल तर आज सावरकरांनी सुद्धा हेच सांगितलं असतं की मित्रांनो, आज ब्रिटिशांच्या ऐवजी कोरोनाची गुलामगिरी आहे आणि त्याच्याबरोबर सशस्त्र लढा द्यायचा असेल तर मास्क आणि सॅनिटायझर ही शस्त्रे आणि सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता याचे पालन झालेच पाहिजे. परत एकदा विषयाकडे वळताना असं सांगावंसं वाटतं की सावरकरांच्या एवढे प्रचंड लेखन करणारा लेखक विरळाच असं मला तरी वाटतं. ते नुसते क्रांतिकारक नव्हते, ते केवळ कवी किंवा कादंबरीकार नव्हते, ते केवळ निबंधकार किंवा नाटककार नव्हते, तर ते भारतीय इतिहासातील एक चमत्कार होते. आणि या सगळ्यांचा उपयोग त्यांनी स्वातंत्र्य देवतेच्या उपासनेसाठी केला आणि म्हणूनच त्यांना भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी असे म्हटले जाते. घेतले व्रत ना हे आम्ही अंधतेने असं ठासून सांगणारे आणि देहाकडून देवाकडे जाताना अरे मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे काहीतरी देणे लागतो अशी धारणा असणाऱ्या या स्वातंत्र्य देवतेच्या महान उपासकाला माझा शतशः प्रणाम.